नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या खादळ भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आता आपण एका विवाह समारंभामध्ये आलेलो आहोत आणि इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी जे केटरिंग आहे ते केटरिंग बघण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत। विजय केटर्सचे विनोद धोने आणि उमेश धोने यांचं हे केटरिंग या ठिकाणी आहे। लग्न समारंभामधले विविध पदार्थ या ठिकाणी आहेत। स्टार्टर्स मध्ये वेगवेगळे पदार्थ आहेत, पाणीपुरी आहे, डोसा आहे, उत्तप्पा आहे, त्याचप्रमाणे भेळ आहे, तसेच आईस्क्रीम सुद्धा आहे। हे सर्व पदार्थ असल्यानंतर मेन कोर्समध्ये सुद्धा विविध पदार्थ या ठिकाणी आहेत। हे सर्व पदार्थ नक्की काय आहेत आणि कशा पद्धतीने अरेंजमेंट आहे हे आपण बघणार आहोत। यासाठी आता आपण विनोद कोणे यांच्याशी बोलूयात। मित्रांनो, विजय केटर्सचे विनोद कोणे आपल्या बरोबर आहेत। कोणीसाठी आज जो केटरिंगचा या ठिकाणी काम होतो, साधारण किती लोकांसाठीचं काम होतं आणि आज वेगवेगळे पदार्थ जे याच्यामध्ये स्टार्टरमध्ये असतील काय वैशिष्ट्य होतात? एक जवळजवळ 5 ते 6 हजार लोकांचा कार्यक्रम आहे आपला। स्टार्टरमध्ये पनीर कबाबमध्ये, बाकी स्वीटमध्ये, स्टॉलमध्ये भेळ, आईस्क्रीम, पाणीपुरी, फ्रूट स्टॉल, डोसा, उत्तप्पा सगळे आयटम आणि बाकी जेवण। मेन कोर्समध्ये काय काय होतं? मेन कोर्समध्ये 2-3 स्वीट 4 भाज्या, बाकी राईस 2 सगळे आयटम, बिर्याणी आणि वरण भात आपण होतं ते पाहिलेलं आहे। आणि या आत्ता आपण जे पदार्थ आहेत ते पदार्थ बघूयात नक्की काय काय आहेत ते। फ्रूट काउंटरवरनं आपण सुरुवात करणार आहोत आणि या ठिकाणी आकर्षक अशा डिझाईनमध्ये जी फळं ठेवलेली आहेत, कलिंगड आहे, अननस आहे, पेरू, हा आहे पेरू, त्याचप्रमाणे अननस, हे सर्व पदार्थ या ठिकाणी ठेवलेले आहेत। फ्रूट काउंटरवरनं आपण सुरुवात करतोय। या ठिकाणी पेरू आहे, सफरचंद, वॉटरमेलन, डोसा आणि उत्तप्पा काउंटर। या ठिकाणी गरमागरम उत्तप्पे जे आहेत ते तयार होत आहेत आणि उत्तप्पा घेण्यासाठी त्या ठिकाणी काउंटर सुरू आहे। आणि या ठिकाणी पाणीपुरीचं काउंटर आहे, पाणीपुरी आपण पण घेणार आहोत। या ठिकाणी सर्वांचं आवडते आईस्क्रीम काउंटर या ठिकाणी आहे। मित्रांनो, केटरिंगच्या कामामधल्या आता चटपटीत पदार्थ आपले खाऊन झालेले आहेत आणि आता आपण येणार आहोत मेन कोर्सकडे। मेन कोर्ससाठी आपण बघत आहोत। विजय केटर्सचे विनोद कोणे आणि उमेश कोणे यांचं हे केटरिंगचं काम आहे आणि आपण आज केटरिंगमध्ये जे स्पेशल पदार्थ आहेत ते काय काय आहेत ते बघणार आहोत। या ठिकाणी आहे गुलकंद, अंगारा, त्याचनंतर व्हेज कोफ्ता, पुरी, रोटी, व्हेज बिर्याणी, अटी वरण, मंचुरियन आहे आणि व्हेज नूडल्स आहे। डेकोरेशन Thank you.
तवा भाजी, मिक्स तवा भाजी आणि ह्या ठिकाणी तयार होत आहे पनीर टिक्का। किती भव्य प्रमाणात हा पनीर टिक्का तयार होतोय। आलू टिक्का आहे, आलू टिक्का, आलू टिक्का आणि एक आलेला आहे हा पाइनॲपल टिक्का। पाइनॲपल टिक्का, पनीर टिक्का आणि आलू टिक्का। गरम गरम तंदूर मधून आलेली रोटी। पूर्ण असा काउंटर आहे या ठिकाणी। संपूर्ण काउंटर सेटअप जो आहे आपण बघतोय, जेवणासाठी जो काउंटर तयार केलेला आहे, सर्व डिशेस या ठिकाणी मांडलेले आहेत आणि हा काउंटर तयार केलेला आहे। काउंटर अतिशय उत्कृष्ट अशी ही सजावट चांगल्या आकर्षक सेटअप मध्ये सर्व फूड सर्व केले जात आहे। इंडोरला हा एक सेटअप तयार केला, आउटडोरला सुद्धा सेटअप आहे आणि इंडोरला सुद्धा सेटअप मांडलेला आहे। इंडोर मध्ये सुद्धा फ्रूट काउंटर डोसा काउंटर या ठिकाणी आहे। उत्तप्पा काउंटर या ठिकाणी उत्तप्पा तयार केले जात आहेत आणि इंडोर सेटअप मध्ये हा आहे मेन कोर्स साठीचा डिश काउंटर आणि आता सुरू होतोय मेन कोर्स जो इंडोर साठी तयार केलेला आहे। पदार्थ सेम आहेत आतमध्ये आणि बाहेर, मात्र सेटअप जो लावलेला आहे आतल्या ज्यांना आतमध्ये बसून जेवण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी आणि हे निवांत बसून इंडोर सेटअप हा तयार केलेला आहे। आणि हा वेडिंग कार्यक्रमासाठीचा किचन सेटअप जो आहे हा तयार आपण बघतोय कशा पद्धतीचा किचन सेटअप आहे। सर्व रॉ मटेरियल किचन मध्ये तयार करून ठेवलेले आहेत। या ठिकाणी चीज सिसमपूर तयार होत आहेत। रुमाली रोटी किचन सेटअप आपण पाहिलं कशा पद्धतीने किचन सेटअप आहे। खूप मोठ्या क्वांटिटी मध्ये आज जेवण तयार केलं, काम करतोय हे आपल्याला या दृश्यातून दिसणार आहे। पण आता फूड टेस्ट करणार आहोत त्यासाठी त्याच्याबरोबर काय आहे आपल्याला। प्लेट तयार झाली, आपली प्लेट जी आहे ही तयार झालेली आहे आणि आता आपण जाऊया फूड घ्यायला। थँक्यू। लिंबू, लोणचं, चटणी,
काकडी आणि टोमॅटो टिश्यू पेपर. आता आपण जाऊयात फूड घ्यायला. आपण फूड म्हणजे मगाशी बघितलं या ठिकाणी रब्बी आहे. चपाती पुरी दोन पुरी बार रुमाली रोटी बिर्याणी राईस आणि त्याबरोबर काय आहे अच्छा ही संपूर्ण डिश आपली तयार झालेली आहे. आज या विजय कॅटरर्सच्या वेडिंग फंक्शनमध्ये आपण आलेलो आहोत आणि त्याच्या केटरिंग जे काम आहे ते टेस्ट करण्यासाठी आलेलो आहोत आणि पाणी सर्विंग आलेलं आहे आणि आता आपण एक एक पदार्थ टेस्ट करायला सुरुवात करू. या सुरुवातीलाच व्हेज रोल आहे जो चटणी आपण मगाशी घेतली होती त्या चटणीबरोबर टेस्ट करतो आहे. छान टेस्ट आहे. थोडासा चटपटी ओके छान. आणि पनीरची भाजी मसाला टेस्ट केलेला होता. आपण व्हेज कोफ्ता जो आहे आता टेस्ट करूयात. अतिशय सॉफ्ट असा हा कोफ्ता प्लस आता आणखीन एक पदार्थ वरण भात रेग्युलर साधा दाळ भात आणि हा व्हेज बिर्याणी. स्वीट पदार्थामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण घेऊया जिलेबी. त्या पाठोपाठ बर्फी आणि रबडी रबडी जिलेबी सहित झालेली जास्त छान लागते. जिलेबी रबडी मस्त फ्लेवर आहे स्वीट्सचा. पाणीपुरी आपण घेतोय. टेबलवर पाणीपुरी आलेली आहे. पाणी वेगळं आणि पुऱ्या वेगळ्या आलेल्या डिशमध्ये आणि आता ही एक एक
खट्टा मीठा स्वाद। जेवण झालेलं आहे आणि आता जेवण झाल्यानंतर आपण आईस्क्रीम टेस्ट करूयात। आईस्क्रीम ही आईस्क्रीम असते, त्याची टेस्ट वेगळी सांगायची गरज नाही। आपला जो विजय केटरिंगचा आहे, यांचा विजय केटरिंगचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत। जर आपल्याला संपर्क करायचा असेल आपल्या कुठल्याही फंक्शनसाठी, हवा असेल, व्हेज नॉनव्हेज सर्व पद्धतीचे पदार्थ तयार करतात, लग्नकार्य असेल, मोठे ऑर्डर्स असतील, तुमच्या पार्टीज असतील, तर त्या सर्व विजय केटरर्समध्ये जिथे केटरिंग आहे त्या ऑर्गनाईज करून देतात। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे, तुम्हाला आवश्यकता असेल तर नक्कीच त्यांना फोन करा। त्यांनो, खादळ भांड्यावर असे वेगवेगळ्या ज्या पद्धतीने आपण हॉटेल्सचे रिव्ह्यूज देतो त्याचप्रमाणे केटरिंगचे, ज्या ठिकाणी चांगले चांगले केटरिंग्सचे आहेत, जे चांगले केटरर्स आहेत, जे क्वांटिटीमध्ये काम करतात, चांगले पदार्थ तयार करतात, त्यांचेही रिव्ह्यू आपण आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।